बघितलं ना मित्रांनो, दिवसभर गप्पा मारणारे आपण ज्यावेळेस माईक हातात येतो त्यावेळेस कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो आणि गोंधळतो। बऱ्याचदा असंच मोबाईलच्या बाबतीत सुद्धा होतं। सेल्फी काढण्याच्या निमित्तानं आपण हा मोबाईल दिवसभर हाताळतो, पण जेव्हा हाच मोबाईल कॅमेरा बनून आपल्या समोर येतो त्यावेळेस मात्र भल्या भल्यांची अडचण होते। मित्र हो, आजच्या जगामध्ये बोलणं खूप महत्त्वाचं आहे। प्रभावी आणि उत्तम बोलण्याची सुरुवात खरं तर शालेय जीवनामध्ये व्हायला पाहिजे। काही मित्रांनी ती केली पण त्यांच्यात अजून सुधारणा व्हायला पाहिजे, त्यासाठी आम्ही एक हक्काचं व्यासपीठ घेऊन आलेलो आहोत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं। होय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतो आहोत, तीही ऑनलाईन। आज दिनांक 6 मे 2020 पासून या स्पर्धेला सुरुवात होते आहे। 20 मे 2020 पर्यंत ही स्पर्धा अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे। वय वर्ष 10 ते वय वर्ष 25 पर्यंतचे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकणार आहेत। बरं, या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या विषयाचे साधारण 10 विषय आम्ही तुमच्या पुढे ठेवलेले आहेत। समाजामध्ये आजूबाजूला चाललेले आणि तुमच्या आस्थेचे विषय त्यामध्ये समाविष्ट आहेत। तेव्हा या 10 विषयांपैकी एक विषय निवडा, त्याची चांगली तयारी करा। मोबाईलमध्ये लँडस्केप मोडमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि आमच्याकडे पाठवून द्या। विजेत्यांना आपण देणार आहोत आकर्षक बक्षिसं। आणि फक्त स्पर्धा न घेता मित्रांनो, महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत तज्ज्ञ मार्गदर्शन। ज्या पद्धतीनं रियालिटी शोमध्ये वोटिंग होतं त्या पद्धतीचं ऑनलाईन फीडबॅक हा 40 गुणांसाठी असणार आहे आणि 60 गुण हे तज्ज्ञ परीक्षकांना असणार आहे। तेव्हा पुन्हा पुन्हा अशी संधी मिळत नाही, ती चुकवू नका। निश्चित भाग घ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि बना महाराष्ट्राचे दमदार वक्ते।